आपल्या भूमीवर दिबांच्या नावाचा उद्घोषणा होणार हा आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा क्षण ठरणार असल्याचे मत केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सोमवारी व्यक्त केले. उरण तालुक्यातील जासई येथे शेतकऱ्यांच्या न्याय हक्काकरिता जानेवारी 1984 साली प्रकल्पग्रस्तांचे नेते दिवंगत दिभा पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्तांनी तीव्र आंदोलन उभे केले होते. सोमवारी या लढ्याला 39 वर्ष पूर्ण झाली. दरवर्षी या लढ्यात हुतात्मा आलेल्या शेतकऱ्यांना अभिवादन करण्यात येत असते. त्या अंतर्गत केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा अभिवादनाच्या कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेते आणि मान्यवर उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या न्याय हक्काकरिता जानेवारी 1984 साली प्रकल्पग्रस्तांचे नेते दिवंगत दिबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली उरण तालुक्यातील जासई येथे प्रकल्पग्रस्त तीव्र आंदोलन उभे केले होते. या गौरवशाली आणि शौर्यशाली लढ्यात 16 जानेवारी 1984 रोजी चिरले येथील नामदेव शंकर घरत, धुतुम येथील रघुनाथ अर्जुन ठाकूर हे हुतात्मे झाले. या गौरवशाली आणि शौर्यशाली लढ्याचा 39वा स्मृती दिन सोमवारी होता. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह मान्यवरांनी चिरले येथे हुतात्मे नामदेव शंकर घरत आणि धुतुम येथे हुतात्मे रघुनाथ अर्जुन ठाकूर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच यावेळी जासई येथे महात्मा फुले सामाजिक प्रबोधन आणि परिवर्तन प्रतिष्ठानच्या वतीने 39वा स्मृती दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे औचित्य साधून गजानन म्हात्रे यांनी प्रकाशित केलेल्या विमानतळ एक संघर्ष या पुस्तकाचे आणि प्रकाश तांडे यांनी गायलेल्या विसरण व्हावा ऐसा घडला आंदोलन तो उरणांचा या गाण्याच्या सीडीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लोकनेते दिबा पाटील विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, 1984 आंदोलनातील रणरागिणी भारतीताई पोवार, उरण मतदार संघाचे आमदार महेश बालदी, उद्योजक जे एम म्हात्रे, माजी आमदार मनोहर भोईर, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत, पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, जिल्हा परिषद सदस्य कुंदा ठाकूर, JNPTचे माजी विश्वस्त भूषण पाटील, दिनेश पाटील, जासईचे सरपंच संतोष घरत, पागोटेचे सरपंच कृणाल पाटील, कृष्णकुमार भारती यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. जे काही आपल्याला यश बघायला मिळते मी अतिशय जबाबदारीने विधान करेन की दिवा पाटलांच्या नेतृत्वाखाली हा लढा लढला गेला आणि हा लढा लढला गेल्यानंतर जमिनीचं वाटप असेल 12% किंवा अजून कुठल्या समस्या असतील त्याच्यामध्ये यश आलं तर ते समस्त समाजाने त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केलं कारण त्यांनीही समाजासाठी काहीतरी दिलं होतं. मला सतत असं वाटत होतं पाटील साहेब तुम्ही अनेकदा माझं भाषण ऐकलं असेल की समाजामध्ये अशा प्रकारचं नेतृत्व तयार झालं नाही की समाजाने त्याच्या खांद्यावर मान ठेवावी आणि शांतपणे झोपावं. मग समाजातले लोक टाळ्या वाजवतात, बरोबर आमच्या बाजूने बोलतात. मग ह्याला दुसरी बाजू पण आहे, समाजाने सुद्धा विश्वास टाकून असा नेता तयार केला नाही की तो नेता त्या समाजाच्या पाठबळावर वाटेल तर करण्याची ताकद स्वतःमध्ये ठेवली. आपल्यामध्ये काय झालं, समाजाचा उपयोग राजकारणासाठी केला. जे जे ह्या क्षेत्रामध्ये मी त्यांना आवाहन करेन की समाजाचा उपयोग राजकारणासाठी करण्यापेक्षा राजकारणाचा उपयोग आपल्याला समाजासाठी कसा करता येईल ह्याच्यासाठी जर आपण निश्चितपणाने काय करू शकतो तो खऱ्या अर्थाने प्रेरणादायी दिवस आपल्या येणाऱ्या पिढीला आपल्याला देता येईल. आणि म्हणून हा समाज सतत संघर्ष करत राहणार का, आपल्या नशिबी का सतत संघर्षच आहे का, नसला पाहिजे. त्याच्यासाठी आपण सगळ्यांनीच बदललं पाहिजे. हुतात्म्यांचे रक्त वाया जातं कामाने अशा प्रकारचा विचार दिवाने दिला. इतिहास पाहिल्यानंतर असंच वाटते, लक्ष्मीबाई तो तात्या टोपे यांनी सांगितलं, मेरी झासी नहीं दी, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे तर मिळणारच, लोकमान्य टिळक म्हणाले, छोडो भारत म्हणाले महात्मा गांधीजी, आणि 1977 च्या आणीबाणीमध्ये देखील
अंधेरे में एक प्रकाश, जय प्रकाश, जय प्रकाश, ह्या घोषणा कुठेतरी आयुष्यात स्मरणात राहाव्या आणि यासाठी दिवांचे विचार देखील तितकेच महत्त्वाचे आणि स्मरणीय आहे असं मला वाटतं. दिवा एक चालतं बोलतं एक संग्रहालय होतं, राजकीय सामाजिक क्षेत्रात विविध विषयावर त्यांचा अतिशय दांडगा अभ्यास होता. उत्तम वक्तृत्व, नेतृत्व आणि धैर्यशाली नेतृत्व या महाराष्ट्राला किंबहुना कोकण मिळालं हे आमचं भाग्य समजतं. कपिल पाटील साहेबांनी आम्हाला एका मिनिटात सांगितलं या तुम्हाला मंत्र्यांकडे घेऊन जातो आणि आम्ही धावतो एका दिवसामध्ये इथून निघालो. दशरथ पाटील आम्ही तांडेल आणि आम्ही साहेबांकडे गेलो. मोठी भूषण पाटील होते ते सर्व आम्ही गेल्यानंतर ते किणी होते. आता ह्या लढाईमध्ये डोंबिवली, कल्याण, ठाणे पाच जिल्ह्यांनी विमानतळाच्या लढाईमध्ये आपला पूर्ण साथ दिला. खरं पाहायला गेलं तर दशहरदिन आपण पनवेल उरण तालुक्याने त्यात भाग घेतला. मला वाटते त्याहीपेक्षा जास्त मोठं पाठबळ आपल्याला आहे ना ते नवी मुंबईनं पलीकडच्या जिल्ह्याने दिलं आणि त्याच्यामुळे जो महासागर लोटला सरकारला त्याचा विचार करावा लागला. जुन्या सरकारला नव्या सरकारला दोघांनी आपली मागणी मान्य केली. हा समाजाच्या आंदोलनाचा रेटा होता. नेते मंडळी जाग्यावर आहेत, चांगलं काम करतायत. राज्यानं ठराव केला, केंद्रानं ठराव केला, ही मागणी आपली मान्य होईल शंका वाटत नाही मला. पण त्यासाठी पुन्हा एकदा आपण बिलात लपून बसण्यापेक्षा, घरात बसून राहण्यापेक्षा याच्यामध्ये संघर्षामध्ये आणि त्यासाठीच आम्ही इथे केलं. ह्याच ग्राउंडवर एक मिटिंग झाली, सर्वपक्षीय मिटिंग झाली आणि त्या सर्वपक्षीय मिटिंगमध्ये आपण दशरथ दादा पाटलांना काय केलं, अध्यक्ष केलं समितीचं, ह्याला उपाध्यक्ष, त्याला उपाध्यक्ष, त्याला सरचिटणीस, एक दोन मिटिंगला हजर राहिले, पुढे कोणी राहिलेच नाहीत हजर. आणि त्याच्यामुळं काय झालं ते झालं. पण ज्या वेळेला आपण विमानतळाचा प्रश्न जोरून धरला त्यावेळेला सगळीकडनं मात्र आपल्याला साथ मिळाली, विजय आपल्याला मिळाला. पुढच्या मागण्या सुद्धा आपल्याला पत्रात पाठवून घ्यायच्या असतील तर असंच सर्वांनी एकत्र यायला पाहिजे. मला खात्री आहे तिथं कुणाचं जातीवंत वैर नाही, पण जो काम करतो त्याला थोडस जरा खुर्ची मिळाली पाहिजे. तीच खुर्ची नको पण कुठेतरी खुर्ची मिळाली पाहिजे. आणि जो कुठंच दिसत नाही तर त्याला तुम्ही पुढे आणून जर बसवत असाल तर मग मात्र त्याच्यामध्ये तसंच परिणाम होणार आहे. तू नाही करत तर मी कशाला करू. आपला समाज जो अशाच पद्धतीने जात असतो आणि ते होणार आहे. त्यापेक्षा महत्त्वाचं आहे आपल्या लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे, घरादाराचे, जमिनीचे, कसले नोकऱ्यांचे, सर्व तर आपण सर्व एकत्र येऊया. हे दिवा पाटील साहेबांच्या दृष्टीनं त्यांना त्यांच्या स्मरणात ठेवून आपण सर्वांनी हुतात्मा दिनी मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. जय जय महाराष्ट्र. हुतात्म्यांना वंदन करण्यासाठी आज आपण वेगवेगळ्या भागातून इथे आलो. विमानतळाचा लढा आपल्या सगळ्या लोकांनी भाग घेतल्यामुळे तो यशस्वी झाला आणि म्हणून सरकारने विमानतळाला लोकनेते दिवा पाटील साहेब यांचं नाव द्यावं असा ठराव केला. तो ठराव केंद्रात जाईल. केंद्रामध्ये सुद्धा आपले मंत्री आहेत कपिल पाटील साहेब यांनी पूर्वी जशी ज्योतिरादित्य शिंदे या मंत्रिमंडळाची भेट घेऊन सुसंवाद साधला होता तसंच ते याही वेळेला करतील. हे विमानतळ होईल हे नक्की, माननीय दिवा पाटील साहेबांचं नाव लागेल हेही नक्की. या आंदोलनामध्ये रक्त सांडायला साहेबांनी 12 वर्ष अखंड लढा केला होता. तेव्हा 16 जानेवारी 1984 दिवशी महाराष्ट्र शासनाचे अनेक पोलीस अधिकारी संपूर्ण यंत्रणा आलेली असताना सुद्धा ज्या मैदानावरती हजारो लाखो लोक आपल्या मुलाबाळांसहित आले होते आणि त्यांनी एल्गार पुकारला याच धर्तीवरती ते हुतात्म्यांनी रक्त सांडलेलं आहे. म्हणून तुम्ही आणि मी आज इथं आनंदानं जगतोय हे मरेपर्यंत आपल्याला विसरून चालणार नाही हे लक्षात ठेवा. 1984 साली नावा सेवा बंदाकरता जमिनी संपादनाची आवश्यकता होती व त्या संपादनास अतिशय अत्यल्प भाव देत असल्यामुळे विरोध करण्यासाठी एक लढा झाला होता. तो लढा अत्यंत शौर्यशाली व गौरवशाली असा लढा होता व त्या लढ्यामध्ये पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये 16 तारखेला 2 व 17 तारखेला 3 जण हुतात्मे झाले होते व त्या हुतात्म्यातूनच आपल्याला 12.5% जमीन विकसित जमीन परत करण्याचे तत्व प्रस्थापित झालेले आहे.
झालेल्या भूसंपादन कायद्यामध्ये आपल्या कडनं झालेल्या तत्वाचा कायद्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे व तो आज सगळ्या देशाला या कायद्याचा फायदा होत आहे। हे केवळ 1984 साली झालेल्या आपल्या आंदोलनाचं व दिबा पाटील साहेबांचं श्रेय आहे व आपल्या हुतात्म्यांना व दिबा पाटील साहेबांना ही देशाने दिलेली आदरांजली आहे।